डॉक्टर सुप्रिया देवरे स्त्रीरोग तज्ज्ञ आज आपल्याशी पाळी चालू होताना म्हणजेच ऋतुमती या विषयावरती थोडी हितगुज करणार आहे. मुली वयात येताना मुलींच्या मनाची अवस्था आज मे ऊपर आसमानीचे आज मे आगे जमाना है पीछे अशी काहीशी असते. पण अचानक तेव्हा पाळी चालू होते, त्या घाबरून गंगारून जातात, तर मग तेव्हा काय करायचं? तर हेच आजच्या आपल्या सत्राचं टॉपिक आहे, ऋतुमती म्हणजे पाळीची सुरुवात. पूर्वी साधारणपणे वयाच्या 12व्या वर्षानंतर मुलींना पाळी यायची, पण आता आपल्या भारतीय मुलींमध्ये हे वय साधारणपणे 10.5 वर्ष झालेलं आहे. पाळी चालू होताना म्हणजे नक्की काय होतं, शरीरामध्ये काय बदल होतात ते आपण बघूया. आपल्या स्त्रियांमध्ये गर्भाशय हे ओटीपोटामध्ये आणि ते लघवीच्या पिशवीच्या मागे आणि संडासच्या पिशवीच्या पुढे असते. त्याला 2 नळ्या असतात, त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो. त्याच्या शेजारी 2 अंडाशय असतात, त्याला आपण ओव्हरीज म्हणतो. आणि गर्भाशयाला अस्तर हे असते, त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. जेव्हा मेंदूमधील पिट्युटरी ग्रंथी याच्यातून संप्रेरके आणि ते ओव्हरीवरती म्हणजे अंडाशयावरती ॲक्ट होतात, त्याच्यानंतर पाळी चालू होते. मेंदूतून FSH नावाचं हार्मोन हे ओव्हरीवरती येतं, तेव्हा इस्ट्रोजन नावाचं हार्मोन हे ओव्हरीतून तयार होतं, ज्याच्यामुळे स्त्रीबीजाची वाढ होते. ही वाढ पहिले 14 दिवस होते, त्याच्यानंतर साधारणपणे 15व्या ते 16व्या दिवशी मेंदूतून LH नावाचं हार्मोन तयार होतं. ते हार्मोन पुन्हा अंडाशयावरती ॲक्ट करतं आणि त्यातून प्रोजेस्ट्रॉनची निर्मिती होते आणि तेव्हा हे स्त्रीबीज फुटून बाहेर पडतं. जेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन्ही हार्मोन एकदम कमी लेवलला असतात, तेव्हा शरीरामधून जे गर्भपिशवीचं अस्तर आपण जे एंडोमेट्रियम म्हणाल आहे ते रक्तप्रवाह या स्वरूपात योनिमार्गाद्वारे बाहेर येतं, त्याला आपण पाळी असे म्हणतो. ही दर महिन्याला येते, म्हणूनच त्याला मासिक पाळी असं म्हणतात. एकदा उजव्या बाजूच्या अंडाशयातून, एकदा डाव्या बाजूच्या अंडाशयातून हे अंडाशय फुटत असतं. साधारणपणे मुलीचे पाळी यायचं वय आणि तिची पाळी कशी येते, किती दिवस येते, किती दिवसांनी येते, हे जसं आईचं पाळी यायचं वय किंवा आईची जशी पाळी असते त्याप्रमाणे असतं. नॉर्मली 10.5 वयानंतर पाळी येते, पण जेव्हा 10 वर्षाच्या आत पाळी येते तेव्हा मात्र स्त्रीरोग तज्ज्ञांची मदतीची गरज असते. नॉर्मली ही पाळी 4 ते 5 दिवस अंगावरून जातं, म्हणजे रक्तस्राव होतो, आणि दर ती 28 ते 30 दिवसांनी येते. पण जेव्हा पाळी 21 दिवसापेक्षा कमी दिवसात आणि 45 पेक्षा जास्त दिवसांनी येते, तेव्हा किंवा ब्लीडिंग हे 6-7 दिवसांपेक्षा जास्त किंवा हेवी, की जेव्हा त्याच्यामध्ये क्लॉट्स पास होतात, गाठी जातात, खूप जास्त पोटामध्ये दुखतं, अशा वेळेस मात्र स्त्रीरोग तज्ज्ञांची गरज असते. पाळी चालू झाल्यानंतर सुरुवातीची 2 ते 3 वर्ष ती थोडी अनियमित असते, त्यासाठी कोणत्याही ट्रीटमेंटची गरज नसते. पण पाळी चालू झाल्यानंतर ती 3 ते 4 वर्षामध्ये व्यवस्थित नियमित नाही झाली, तेव्हा मात्र तज्ज्ञांना दाखवून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पुढील उपचार करण्याची गरज असते. आता पाळी येण्यापूर्वी शरीरामध्ये काय बदल होतात ते आपण बघूया. पाळी येण्यापूर्वी शरीरामध्ये पौगंड अवस्थेचे बदल होतात, त्याला आपण प्युबर्टल चेंजेस म्हणतो, ज्याच्यामध्ये शरीराची मुलींची उंची वाढते, त्यांचं वजन वाढतं, त्यांचा छातीचा भाग म्हणजे ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते, तसेच त्यांच्या शरीराची ठेवण बदलते, कमरेचा भाग कमी आणि वेस्टचा भाग मोठा होतो. हे बदल चालू झाल्यानंतर साधारणपणे पुढच्या 2 ते 3 वर्षात मुलींना पाळी येते. जेव्हा मुलींमध्ये हे बदल आढळतात तेव्हाच आपण त्यांना पाळी कशी येईल, काय त्रास होईल किंवा काय असतं याची कल्पना देणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर त्या गांगारून जातात. जेव्हा हे प्युबर्टल चेंजेस म्हणजे पौगंड अवस्थेचे बदल दिसतात आणि त्याच्यानंतर 2 ते 3 वर्षात पाळी येत नाही, किंवा वयाच्या 15व्या वर्षापर्यंत एकदाही पाळी येत नाही, किंवा हे प्युबर्टल चेंजेस वय वर्ष 13 पर्यंत दिसत नाहीत, तेव्हा मात्र त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. जेव्हा आपण मुलींना पाळीबद्दल कल्पना देतो तेव्हा त्यांना नक्की आवर्जून हे सांगावं की ही नैसर्गिक क्रिया आहे, याच्यामध्ये अनैसर्गिक असं काही नाही आहे, घाबरण्यासारखं काही नाही आहे किंवा शेमफुल वाटण्यासारखं पण काही नाही आहे, हे सगळ्यांनाच येते. त्यामुळे घाबरून न जाता हा शरीराचा, तुझा आणि स्त्रीत्वाचा एक नॉर्मल भाग आहे हे त्यांना समजवायला आणि त्यांना त्याचं ॲक्सेप्ट करायला मदत करणं ही आपली गरज आहे. या वयामध्ये
मुलींची वाढ ही खूप जास्त होत असते, त्यांच्यामध्ये हार्मोनचे बदल होत असतात, त्याच्यामुळे या वयामध्ये मुलींना पौष्टिक आहार वेळच्या वेळी, त्यांना विश्रांतीची आणि शारीरिक व्यायामाची नक्की गरज आहे आणि आपण हे त्यांना समजून सांगावं. आजच्या मुली ह्या उद्याच्या माता आहेत, उद्याचं उज्ज्वल भविष्य हे त्यांच्याच हातात असल्यामुळे आजच आपण त्यांना सक्षम बनवूया.